आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी. क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट, पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फी थिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, एलईडी स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, एसएमसी वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, सीसीटीव्ही कॅम्पस, वॉल कंपाऊंड, अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट, आयसीआयसीआय बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर. दिनांक 20 जून रोजी जनशक्ती संघटना उपळवटे तालुका माढा या संस्थेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी जिल्हा परिषद इथं बेकायदेशीररित्या प्रति अधिकारी खुर्चीत बसवून त्याच्या तोंडाला काळं फासून भारतीय चलनी नोटांची उधळपट्टी केली. ही घटना सोशल मीडियावरून प्रसारित होऊन बांधकाम विभागाची आणि अधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. आंदोलनात भारतीय चलनी नोटांचा वापर करून भारतीय चलन नियमाचा भंग केला आहे. या प्रवृत्तीच्या विरोधात सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुरुवारी 20 जून रोजी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला. 7 रस्ता येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात निषेध सभा घेऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. पाणी फाउंडेशन फार्मर कप मध्ये सहभाग घेतलेल्या भागाईवाडी गावच्या ब्रह्मनाथ शेतकरी गटातील शेतकरी महिला आणि युवकांचा नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील सह्याद्री अॅग्रो कंपनी इथं अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सोलापूर जिल्हा सरपंच संघटनेच्या जिल्हा महिला अध्यक्षा तथा भागाईवाडीच्या माजी सरपंच कविता घोडके पाटील बोलत होत्या. या अभ्यास दौऱ्यात पाणी फाउंडेशनचे उत्तर सोलापूर तालुका प्रशिक्षक वैभव सुरवसे, विजय घोडके, वैजीनाथ हावळे, मारुती घोडके, अभय घोडके, प्रताप पाटील, वैभव घोडके, अमोल घोडके, बाळासाहेब घोडके, सजित पाटील, विनोद हावळे, बलभीम घोडके, प्रमोद घोडके, रामचंद्र घोडके, रुक्मिणी पाटील, चित्रा जाधव, प्रतिभा चौधरी, गौरी घोडके, काकासाहेब हावळे, उर्मिला पाटील, विजया घोडके, शरद घोडके, समाधान घोडके, संगीता घोडके, छाया घोडके, केशव मोरे, पियुष मोरे, ऋग्वेद मोरे, जयश्री मोरे, किशोर मोरे आदी सहभागी झाले. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता लगेचच विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्या दृष्टीनं सर्व पक्षांकडून मोर्चे बांधणी देखील करण्यात येत आहे. शहरातील महाविकास आघाडीमध्ये मात्र गेल्या काही दिवसांपासून शहर उत्तर या जागेवरून मतमतांतरे दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे सुनील रसाळे यांनी सोलापूर शहर उत्तर विधानसभेची जागा काँग्रेसला मिळावी याबाबत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पत्र दिलं होतं. त्यानंतर शहर उत्तरवर आपला हक्क सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातील काही नेते मंडळी मात्र नाराज झाली होती. परंतु या सर्व प्रकरणाबाबत काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी आपलं मौन सोडलं असून लोकसभेला प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षांनी प्रामाणिकपणे मदत केल्यानं यश मिळालं आहे. कोणती जागा कोणाला मिळेल हा निर्णय वरिष्ठ स्तरावर होणार असून कार्यकर्त्यांनी पायात पाय घालून एकमेकांना पाडण्यापेक्षा हातात हात घेऊन कामाला लागावं असा सल्ला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांनी दिला. स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स. सोलापूरकरांच्या पसंतीस उतरलेल्या आणि त्यांना हव्या हव्या अशा वाटणाऱ्या हॉटेल ध्रुव रॉयल मध्ये विशेष मान्सून ऑफर सुरू झाली असून आता पुन्हा एकदा सोलापूरकरांसाठी चक्क 10% इतकी भरघोस सूट देण्यात येत आहे. वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीसाठी दिनांक 18 जून ते 31 जुलै पर्यंत चक्क 10% इतकी विशेष सूट, याचबरोबर पार्सल सेवेवरही 10% सूट देण्यात येत आहे. मान्सून ऑफरचा लाभ घेऊन आपला वाढदिवस यादगार बनवा असं आवाहन करण्यात आलं आहे. हॉटेल ध्रुव रॉयल फॅमिली रेस्टॉरंटमधील नॉनव्हेजमधील झणझणीत आणि चटकदार पदार्थांसह व्हेजमधील स्वादिष्ट चविष्ट तसंच रुचकर पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी सोलापुरातील सर्वोत्तम ठिकाण म्हणजे पूर्व भागातील जोड बसवण्णा चौक रविवार पेठ परिसरातील हॉटेल ध्रुव रॉयल फॅमिली रेस्टॉरंट इथं लाभ घेण्याचं आवाहन मालक आतिश शिंदे यांनी केलं.
गेल्या अनेक वर्षांपासून गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात मदत व्हावी म्हणून दरवर्षी लाखो वह्या सागर सिमेंट आणि एम के फाउंडेशनकडून वाटप करण्यात येत आहेत. वाढत्या मागणीनुसार यंदा सागर सिमेंट आणि एम के फाउंडेशनच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्ष सन 2024-25 2,00,000 वह्या वाटप करण्याचं उद्दिष्ट ठेवून उपक्रम राबवण्यात येत आहे. गुरुवारी या वही वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ कर्मयोगी आबासाहेब काडादी सांस्कृतिक भवन इथं पार पडला. यावेळी खासदार प्रणिती शिंदे, सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक तथा एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी, बसवारूड मठाचे शिवपुत्र महास्वामी, तद्देवाडीचे वेदमूर्ती महांतेश हिरेमठ, असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय मुळे, सागर सिमेंटचे सेल्स प्रमोटर आनंद लोणावत, सुरेश शर्मा, अशोक देवकते, राधाकृष्ण पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. दरम्यान यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. तसंच यावेळी लकी ड्रॉ काढून 21 विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आलं. सायकल मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येत होता. खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेतील विविध विभागांच्या कामकाजासंबंधी आढावा बैठक घेतली. या बैठकीत सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत, कृषी विभाग, बांधकाम विभाग, लघु पाटबंधारे, समाजकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा, महिला बालकल्याण, पशुसंवर्धन, शिक्षण, आरोग्य, उमेद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामीण स्वच्छता अभियान आदी विभागांच्या विविध कामांबाबत चर्चा झाली. खासदार प्रणिती शिंदे यांनी ग्रामीण भागातील नागरिकांची शेतकऱ्यांची अडवणूक न करता त्यांच्या अडचणी सुटण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करावं असं अधिकारी वर्गाला उद्देशून सांगितलं. आगामी काही महिन्यात विधानसभा निवडणूक लागणार असून आचारसंहितेच्या अगोदर सोलापूर जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामं आणि नवीन विकास कामं मंजूर करून मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. राष्ट्रवादी युवती काँग्रेस नूतन पदाधिकारी नियुक्तीपत्र प्रदान समारंभ तसंच 10वी आणि 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सोनाली गाडे यांच्या हस्ते तसंच जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. प्रारंभी प्रास्ताविक युवती अध्यक्षा किरण माशाळकर यांनी केलं. यावेळी महिला शहर अध्यक्षा संगीता जोगदनकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. राष्ट्रवादी युवती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सोनाली गाडे म्हणाल्या की वडिलांच्या नावाबरोबरच आईचं नाव लावण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेला निर्णय स्त्री शक्तीच्या अस्तित्वाचा मोठा सन्मान करणारा. साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटीमध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स.